नमस्कार, आज दिनांक 19/7/2021 वार सोमवार। मागच्या तासाला आपण अन्न साखळी पाहिली होती, म्हणजे फूड चेन। आज आपण पुढील भाग बघणार आहोत। इन अ नेचर देर आर मेनी फूड चेन, इट वन ऑफ द लिंक इन अ चेन बिकम्स एक्सटेंट कॅन द फूड चेन लास्ट। निसर्गात अनेक अन्न साखळ्या असतात, त्यातील एखादीकडे निसर्गातून नाहीशी झाली तरी ती अन्न साखळी टिकेल का? द फूड वेब, अन्न जाळे। ऑब्झर्व द व्हेरियस फूड चेन शोन इन द पिक्चर बिलो। खालील चित्रांमध्ये निसर्गातील काही अन्न साखळ्या दाखवल्या आहेत, त्या समजून घ्या। ह्या चित्रामध्ये तुम्हाला अन्न साखळ्या दाखवलेले आहेत। हे अ फूड वेव फॉर्म बाय द इंटरलिंकिंग टू सर्वायवल फूड चेन, हे तुम्हाला आपल्या वहीमध्ये काढायचे आहे। आणि ही अन्न साखळी नीट लक्षात घेऊन तुम्हाला पाहायचे आहे की कसं ते एकमेकांवर अवलंबून आहे। कॅन यू टेल, फाइंड द डिफरंट फूड चेन ऑफ विच द वॉर्म अँड द माऊस फ्रॉम अ लिंक। उंदीर अळी हे कोणत्या अन्न साखळीचे घटक आहेत ते शोधा। एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा घटक असू शकतो, त्यामुळे निसर्गात अन्न जाळे दिसते। द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इन फूड चेन प्लांट्स, अन्न साखळीतील मुख्य अन्न वनस्पती। एव्हरी लिव्हिंग थिंग्स गेट्स इट्स फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट। Many animals in the environment eat only plants. Other animals eat the animals that live on plants, but plants make their own food in the presence of sunlight, using water and the carbon dioxide from the air. It means that plants are the main support of every food chain. A plant. हे प्लांटचं पिक्चर तुम्हाला काढायचं आहे। वॉटर, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड अँड सनलाईट। वनस्पती, पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सूर्यप्रकाश, म्हणजेच प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न हे कुठून तयार होते? पर्यावरणातून। पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात। आता मला सांगा बाळांनो, कोणकोणते प्राणी वनस्पती खातात ते तुम्हाला वहीत लिहायचे। जसं उदाहरणार्थ हरिण, हरिण हे वनस्पती खाते। त्यानंतर एलिफंट, हत्ती, जिराफ, हे जे प्राणी आहेत ते वनस्पती खातात। ससा देखील वनस्पती खातो। असेच तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांची नावे लिहून मला दाखवायची आहे। वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात। पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साइड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करते, म्हणजेच प्रत्येक अन्न साखळीचा आधार वनस्पतीच असते। जसं या फूड चेनमध्ये दाखवलेले आहे, हे वनस्पती, हे हरिण, हे छोटे कीटक, हे सगळं तुम्हाला वहीत व्यवस्थित उतरून घ्यायचं आहे। आणि ही वेव फॉर्म आहे, वेव फॉर्म म्हणजे अन्न जाळे। हे सगळे एकमेकांवरती अवलंबून आहे। हे पिक्चर सुद्धा तुम्हाला प्लांटचं वहीमध्ये काढायचं आहे, म्हणजे वनस्पती कशी तयार होते, सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साइड ती बाहेर काढते, ऑक्सिजन, वॉटर या सगळ्या सहाय्याने वनस्पती तयार होतात। आणि याच प्रत्येक जी अन्न साखळी आहे त्याचा आधार पण वनस्पतीच असतात। यातील पुढील भाग आपण पुढच्या तासाला बघूया। धन्यवाद।